अमरावती तालुक्यातील बराज येथील कर्नाटक एमटा कंपनीत कार्यरत असणाऱ्या एका कामगाराचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. या मृत कामगाराच्या कुटुंबाला आर्थिक मदत द्यावी यासाठी अन्य कर्मचारी व गावकरी रुग्णालय परिसरात गोळा झाल्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र भद्रावती पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केला, त्यामुळे कामगारांच्या कुटुंबाला योग्य तो मोबदला देण्यात येईल असे आश्वासन कंपनी व्यवस्थापनाकडून मिळाल्याने हा तणाव निवळला. कंपनीतील एका ठेकेदारी कंपनीत काम करणाऱ्या जितेंद्र कर्णधार या कामगाराचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. कुटुंबाला कंपनी आर्थिक मदत देण्यास टाळाटाळ करीत असल्यामुळे मृताच्या कुटुंबाने शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख मुकेश जीवतोडे यांच्याशी संपर्क साधला. ते तात्काळ येथील ग्रामीण रुग्णालयात हजर झाले. त्यांनी मृताच्या कुटुंबाची भेट घेतली. कुटुंबास 25 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी केली. त्यामुळे रुग्णालय परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. हा तणाव वाढण्याचे चिन्ह दिसत असतानाच भद्रावती पोलिसांनी हस्तक्षेप करीत हा वाद मिटवला. कंपनीतर्फे कुठल्याही कामगारांचे ईपीएफ व ईएफआरसी भरण्यात येत नसल्याचे समजते. मृताच्या कुटुंबास आर्थिक मोबदला न मिळाल्यास शिवसेनेतर्फे कंपनी बंद आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे. रात्री मला फोन आला होता, रात्री 1:30 ते 2 वाजता फोन आला होता त्यांचा. रात्रीपासून फोन येऊन राहिले होते, तर मी माझ्या पदाधिकाऱ्यांना सांगितलं होतं की केपीसीएल कंपनी आहे ना, तिथे एमटा कंपनी आहे, त्याच्या अंतर्गत सगळे लोक काम करत असतात. तर तो मरण पावला, तर मरण पावल्यानंतर ईपीएफ ईएसआयसीच्या माध्यमातून त्याच्या परिवाराला मदत मिळायला पाहिजे होती. परंतु थोड्या वेळाने असं माहीत पडलं की या कंपनीमध्ये कुठेही ईपीएफ ईएसआयसी भरल्याच जात नाही. व जो कामगार मरण पावला होता, जितेंद्र कर्णधार म्हणून त्याचं नाव आहे, 36 वर्ष त्याचं वय होतं, त्याला एक छोटी मुलगी आहे 7 ते 8 वर्षाची. तर तो जो मरण पावला, तर त्याचा तो मागील 10 महिन्यापासून कंपनीमध्ये काम करून राहिला होता, परंतु त्याचा कुठेही पीएफ आणि ईएसआयसी भरल्या जात नव्हती. तर आम्ही जेव्हा इथे विचारपूस केली तर त्यांनी त्याच्यावर उत्तर नाही दिलं. आणि एक गव्हर्नमेंटचा शासकीय कायदा असं म्हणतो की आपण थर्ड पार्टी जरी इन्शुरन्स काढतो, तरी पण जर कोणी मृत्यूमुखी त्याच्यात पडलं तर मिनिमम 15 लाखाचा GR गव्हर्नमेंटनी काढला. व हे लोक रात्रीपासून तिथे बार्गेनिंग करून राहिले होते की आम्ही 5 लाख देतो, 2 लाख देतो, 7 लाख देतो. तर आज इथे आम्ही आल्यानंतर आम्हाला हे माहीत पडलं की ही जी कंपनी आहे ही फक्त अवैध कोळसा काढून चांगला कोळसा कुठेतरी मार्केटमध्ये विकायचा, आणि जो खराब कोळसा आहे, खराब कोळशामध्ये किंवा चांगल्या कोळशामध्ये काळी माती मिक्स करून विमला साईडिंगवरून हा अवैध प्रकार चालू आहे, याची मागे एस पी साहेबांकडे व कलेक्टर साहेबांकडे या कंपनीची तक्रारसुद्धा झाली आहे. परंतु कुठंतरी मोठं हातबळ याच्यामध्ये असल्याने या कंपनीवर कुठेही कारवाई होत नाही. व सेंट्रल गव्हर्नमेंटच्या GR त्यांना पगार भेटायला पाहिजे, तर तो पगार सेंट्रल गव्हर्नमेंटच्या GR न भेटता त्यांना स्टेट गव्हर्नमेंटच्या नुसार पगार भेटतो. जिथे म्हणजे 2000 रुपये रोजी मिळायला पाहिजे, तिथं फक्त 500 ते 600 रुपये रोजी त्यांना आज मिळून राहिली आहे. तर अशा पद्धतीची अरेरावी जी आहे ही कंपनी करून राहिली आहे. परंतु आज आमचं शिवसेनेतर्फे मागणी आहे की कमीत कमी 20 लाख रुपये त्याच्या कुटुंबियांना मिळायला पाहिजे. त्याच्या पाठीमागे त्याची पत्नी, त्याचा परिवार आणि त्याला एक छोटी मुलगी आहे 7 ते 8 वर्षाची. जर त्याला 20 लाख रुपये मिळाले नाही तर आम्ही आमच्या शिवसेना जिल्हा चंद्रपूरच्या वतीने उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून भविष्यात ही कंपनी चालू देणार नाही. व ईपीएफ ईएसआयसी डिपार्टमेंटतर्फे यांची पूर्ण चौकशी व्हायला पाहिजे. जो लेबर कमिशनर आहे आपले सेंट्रल गव्हर्नमेंटचे, त्यांनीसुद्धा या कंपनीची पूर्ण चौकशी करायला पाहिजे अशी आम्ही मागणी करतो. अन्यथा भविष्यामध्ये ही कंपनी आम्ही चालू देणार नाही अशी चेतावणी देतो.